गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा, कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो. तर फ्रेंड्स, आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30 होत आहेत. तर पूजा झालेली आहे माझी देवाला, आहे ना, ताट पण दाखवून दिलं. चला तुम्हाला दाखवते मी आज आम्ही फराळामध्ये काय काय बनवलं. अगोदर तुम्हाला मी माझ्या इथली पूजा दाखवून देते. तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतली सर्व देवांची. आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे, इथे पण पूजा झालेली आहे त्यांची. आणि त्यांना फराळाचं पण दाखवून दिलं. तर इथे आज आमची त्यांना उसळ बनवली आहे नी, आणि चिप्स फक्त. आणि फ्रुट्स आहेत, आंबा आहे, केळ आहे आणि दही. तर एवढं आहे फराळामध्ये. तर मला आता फ्रूट चालत नाही, फक्त उसळ खाणार मी. आणि आज मला पण उपास आहे. तर आता पूजा झालेली आहे आणि कशी वाटत आहे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता सर्वजण फराळ करत आहे, तर मी पण फराळाचं करून घेते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत. चला आता मग फ्रेंड्स, बस आता तनिष्का झोपलेली आहे, तर मी आलेली आहे माझ्या रूममध्ये. ऍक्च्युली आम्हाला आमचे कबड आहेत ना, हे आवरायचे होते. माझं तरी कबड चांगलं आहे, म्हणजे ठीकठाक आहे. कारण की मी आईच्या घरी गेली होती ना, तर त्याच्यापासून कबडला हातच नाही लावला. फक्त त्या दिवशी मी आहे ना साडी काढली होती घालण्यासाठी, कारण की मी चालली होती अमरावतीला. तर सर्व ब्लाऊज माझी मी ना वर्कआउट ठेवले, एका ब्लाऊजसाठी सर्व ब्लाऊज माझे बाहेर निघाले. तर त्याच्यामुळे मला आहे ना पद्धतशीर अशा ह्या साड्या लावायच्या आहेत. आणि हे जे ब्लाऊज आहेत ना, एका बॉक्समध्ये ठेवून द्यायचे आहेत. कारण की एक्स्ट्राचे हे ब्लाऊज आहेत ना, मला कंचनताईनी दिले होते. मी तुम्हाला मागे सांगितलं पण होतं, कारण की ताईनी काय केलं, शिवले होते. पण अद्विक झाला त्याच्यामुळे मग ताईनी काही हे ब्लाऊज वगैरे घातले नाही. तर ताईनी मग हे मला देऊन दिले. तर हे ब्लाऊज मला आता पद्धतशीर लावायचे आहेत. त्याच्यानंतर मागचे जे म्हणजे खालचे जे बॉक्स आहेत ना साडींचे, त्याच्यामध्ये साड्या पण मला बरोबर लावायचे आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग दिसला का? तर आता तुम्हाला खरं कारण सांगते मी. मला पाहायचा होता माझ्या तनिष्कासाठी हा ड्रेस. हा ड्रेस आहे गणेशजीचा, महालक्ष्मीच्या वेळेचा. तर आईने सांगितलं होतं मला की बा मी ठेवलेलं आहे, म्हणजे आईने ठेवलेलं आहे आईच्या कबडमध्ये. पण मी काल आईचं सर्व कबड पाहिलं, तर मला तो हा ड्रेस मिळालाच नाही. मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे आता 10-15 मिनिटं अगोदर, की बा आईने मला तो ड्रेस दिला होता. तर मला असं म्हणजे आता किती मला वाटतं मागच्याच वर्षाची गोष्ट, हां, तर आता बरोबर एक वर्ष होतं, एक वर्ष अगोदर आईने मला हा ड्रेस दिला होता. तर मग लक्षात आलं माझ्या की मला दिलं, मी कुठं ठेवलं मला मग लक्षात आलं की मी माझ्या कबडमध्ये ठेवलं. तर कबड पाहिलं तर मला दिसलंच नाही, म्हणून मग मी ना बहाण्याने यांचं पण कबड काढलं. की चला आपण तुमचं पण कबड आवरू आणि माझं पण कबड आवरू. चक्करमध्ये मग मी साफसफाईला मदत करणार आणि मग ऍड्रेस मिळून जाणार. हा, ऍड्रेस मिळून जाणार, पण त्याच्या अगोदरच मिळाला ऍड्रेस. तर चला आता आईला सांगणार मी की म्हणजे आईने मला दिला ना, आई म्हणत आहे की बा मीच ठेवलेला कुठं. तर काल आईचं पुरं कबड पाहिलं तर दिसलंच नाही. तर आता लक्षात आलं की आईने माझ्या जवळ दिला होता. तर चला मग आता हा ड्रेस आम्ही आमच्या तनिष्काला घालणार आहोत. केव्हा घालायचा हा? हां, आम्ही याच्यावर आता फोटोशूट करणार आहोत. मी अगोदर विचार केला होता की बा आपण काय कशाचं डेकोरेशन करणार होतो, जांभूळचं. जांभुळाचं डेकोरेशन करणार होतो. पण काय झालं माहितीये काय, 2 दिवसापासून हे मार्केटमध्ये डेली चालले, पण यांना जांभूळ दिसतच नाहीये. कारण की जांभूळ संपलेले आहेत, त्याच्यामुळे मग आता आम्ही प्लॅन चेंज केला. तर आता आम्ही तिचा फोटोशूट या ड्रेसमध्ये करणार आहोत. तर चला आता हा ड्रेस ठेवून देते इथे, मिळाला तिचा ड्रेस. आणि आता तुमचं कपड आवरून घेऊ. तसं पण यांचं कपडे तुम्हाला दाखवतो मी, बघा किती खराब झालेलं आहे. खाली बघून घ्या, टी शर्ट, त्यांचे हे जीन्स, हे बघा, हे असं ठेवत असते काय, जरा सावऱ्याच असते. मी घरी नव्हते तर यांनी हे हाल केला यांचा कबडचा. चला मग आता पटपट मला काढून दे, मी खाली बसल्या बसल्या गळ्या करून घेते आणि मग लावून द्यायचं. झालं नाही ना, एवढं चांगलं नाही ना, ही अति इतकं मला वेगळं वाटत नाही. बरं नाही बघ, मग तुम्ही यांचं काय माहितीये काय, जुने कपडे, नवीन कपडे आणि डेली युजचे कपडे सर्व एकाच होऊन जातात. यांचे नवीन कपडे मी यांना पॉलिथिनमध्ये बांधून ठेवलेले आहेत. आता सांगायच्यापेक्षा मी आणखीन काय करू, कारण की जुने नवीन कपडे सर्व एकत्र करून नाही हातलात, पण तरी आपण हेच आवरून घेऊ. चला मग माझं पण आवरायचं आहे ना, बघा ना, मी माझं पण आवडते, तुमचं पण आवडू आपण. चला त्या सर्व कपडे काढून देते तिथले. तर फ्रेंड्स, यांचं जे कबड आहे ना, हे मी आवरायला घेतलं होतं. पण कसं आहे, आताचं असं सामान आहे ना, यांच्या कबडमध्ये मी लावून दिलेलं आहे. पण यांच्या कबडसाठी आहे ना, म्हणजे यांचे कपडे ठेवण्यासाठी मी आहे ना काही बॉक्स ऑर्डर केलेले आहेत. म्हणजे ते बॉक्स आल्यानंतर मग त्यांचे जीन्स, टी शर्ट आणि शर्ट आणि मी त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून देणार. फक्त आताचं जसं म्हणजे घड्या वगैरे करून त्यांचं कबड सेट करून दिलं मी. आता काढलेलं मी माझं कबड, कारण की ना
तुम्ही बघू शकता खूप अशा साड्यांना मिसी झाल्या होत्या. तर काही साड्या आहेत आणि बॉक्स मी इथे काढलेले आहेत. काटापद्यांच्या साड्या ज्या आहे ना, व्यवस्थित घड्या करून मी त्या बॉक्समध्ये आता ठेवणार आहे. तर आता सर्व काढत आहे सामान आणि जे यांना डेली यूज करायचे कपडे आहेत, टी शर्ट वगैरे, हे इथं काढून ठेवले मी. याच्यानंतर व्यवस्थित घड्या करून ठेवणार. तर सर्वात अगोदर आता इथे ना जे बॉक्स आहेत ना खालचे, हे काढून घेते आणि व्यवस्थित मी त्याच्यामध्ये कपडे सेट करते. तर आमची तनिष्का उठली होती, तर तनिष्काला घेऊन आलेली आहे मी माझ्या रूममध्ये, म्हणजे तनिष्काच्याच रूममध्ये. तर आता तनिष्का इथे मस्त करत आहे. तनू तू का करते बघा, अशी मस्त करते ती. का झालं का झालं? आणि तिच्या वाकडीच्या खाली आम्ही पॉलिथिन लावली, कारण की यांना ती सुसू खूप करते. आणि कसं आहे, डेली तिला डायपर घालणं चांगलं नाही आहे, म्हणून आम्ही दिवसभरानं तिला तिचे लंगोट बांधत असतो, बावते. आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे झोपेच्या वेळेस मग तिला डायपर घालत असतो, कारण की ती कशी सू केली ना, ती लवकर उठून बसते आणि तिची झोपही होत नाही. बघा तिने तिचा टिकू पण मोडला. काय झालं बेटा, झोपते का? आता तर झोप उठली तू, आता तर आली तू उठून. हां, टिकू पण मोडला तू. बरं जाऊ दे, नंतर लावून देणार, तुझी तयारी छान करून देणार. तर मागे मला खूप जणी कमेंट आली की ताई तू तनिष्काचा फोटोशूट करणार होती पण का केला नाही. तर ते असं झालं होतं की बा यांच्याकडे वेळ नव्हता आणि कसं तनिष्काला सांभाळणं एकटीला पॉसिबल नाही आहे. तर कसं जर मी आता तनिष्काची तयारी करून दिली तर मग तिचा फोटोशूट हे करते. तर आज बघू आम्ही वेळ मिळाला तर, कारण की आज खूप उशीर झालेला आहे. तर वेळ मिळाला तर आजच करू, नाही तर मग तनिष्काचा फोटोशूट आम्ही उद्या करणार आहोत, है ना तनू? हो, आता तू खेळ, तुझं गंधक पण मोडून टाकलं, तू बघ इकडे गेलं तुझं. हो, काय झालं मग? हां, काय झालं काय झालं काय झालं? हां, खेळते का तू राणी? ए तनिष्का, हो हो, ढुंग ढुंग, जुगू जुगू, तुकू 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 तुकू. आणि मला आहे ना तनिष्काची बॅग पण ओपन करायची आहे, कारण की तनिष्काचे जेवढे पण कपडे आहेत ना हे सर्व छोटे होत आहेत. आता हाच फ्रॉक हा पण आता छोटा होत आहे, पण आता घालते मी, कारण की तिला इतका फिट झालेला नाही आहे. आणि जे पण बाकीचे जे नवीन ड्रेस होते ना, ते पण आता तिला छोटे झालेले आहेत. आणि कंजनताईंनी जो ड्रेस घेतला होता तो पण आहे ना तिला एवढाच झाला. तर आता बघते जे आधीचे होते ना, म्हणजे जे बारशाच्या वेळेस तिला ड्रेस आले, ते सर्व ड्रेस काढते मी आणि तिला आज घालून बघणार. जर छोटे होत असतील तर मग मी तिला सर्व ड्रेस आहे ना घालायला काढणार आणि नवीन ड्रेस मग तिच्यासाठी मी मागवणार आहे लवकरच, है ना तनू? ए तनिष्का, हो तनिष्का पण हो म्हणते. बरं ठीक आहे, नवीन ड्रेस पाहिजे ना बेटा तुला? न्यू न्यू ड्रेस पाहिजे न्यू न्यू. ओहो, बरं ठीक आहे, खेळ मग. मी तुझे पण कपडे सेट करून देणार, बघणार तुला आधी घालून ते कपडे कसे दिसतात तर. ठीक आहे, खेळ तिथपर्यंत. तिथपर्यंत मग मी आहे माझ्या ह्या साड्या आहेत ना ह्या सर्व आवरून घेते. आमची तनिष्का ना पलटण्याचा प्रयत्न करत आहे पण तिच्याने होत नाही, कारण की तिचा जो तिकडचा हात आहे ना तो फसत आहे आणि तिला काढताच नाही येत आहे. काय झालं बेटा? तानू तानू तनिष्का, काय झालं? आहे सोना, पलट, टेन्शन नको, मी आहे इथे. पलट बेटा, तिला मी तिथं टाकलं होतं, ती चालली इकडे इकडे इकडे. बघा खाली आली आता. तिला खालीच टाकू का नाही तर? खाली टाकू का? म्हणजे अशी पलटण्याचा प्रयत्न करत आहे ना. नाही, हे टाकते ना, चादर टाकते त्याच्यावर, वाकडी टाकते आणि त्याच्यावर टाकते तिला, है ना? की राहू दे, अशी खेळत आहे तिथं. ती पूर्ण वाकायच्या खाली आली. काय झालं बाडा बाडा? पलट ठेवा पा, तिला मजा येत आहे. हा बा, हो बेटा, हा नाही, ही उस्ती लावलेलीच होती ना मग मी म्हटलं अशी. चल ए बापा, ती चालली वाकडीच्या खाली. कर प्रयत्न, कर बेटा, कर बरं प्रयत्न पलटण्याची. हा, ती बरोबर कळार झोपते पण तिचा हातच नाही निघत आहे. आपण कर कर हो काय? हा सकाळी बरोबर आहे, मी मला वाटतं खाली गेली होती तेव्हा ही तुमच्याजवळच होती ना. आता कर ना, आता काय नाही करत आहे प्रयत्न मग, सकाळी गेला तर. तोंडामध्ये बोट टाकत आहे, झोपत आहे. जेवण झालं, आत्ताच झालं तनिष्काचं, पण तरी ती आहे ना तोंडामध्ये हात टाकत आहे.
पूर्ण नाही टाकू बेटा, खेळ आता पुन्हा. हो तसं नाही करू, ठसका लागणार मग तुला. हो हे पा, आता पण तिच्या पप्पांनी तिला टाकलं होतं तिकडे, हे पा आली इकडेच. हो बरं जाऊ दे, खेळ तू, तुझ्या ज्याने माझा पण आवरा असं राहिला असं वाटतं, तिच्यासोबत खेळतच बसा दिवसभर नाही. चल बाय तनू, मी चालली माझ्या कबड्डी आवरायला. हो कर 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 कर, प्रयत्न कर प्रयत्न कर, हा कर कर. आहो ते तुम्हाला पाहून राहिली पप्पा. नाही ना होत नसेल तर राहू दे ना बेटा. हा होत नसेल तर राहू दे, करू नको, राहू दे त्रास होणार तुला आणखी. राहू दे बेटा, राहू दे ना, पा ऐकत नाही. बरं चल ये, मी घेते तुला, चल ये. हो ये ये पप्पानिचकाला घेतलं तर बरं वाटत आहे. म्हणजे जुवार येत होती किंवा मला घेत नाही ते तिच्या पप्पांची इकडे इकडे पण बघत होती आणि माझ्या इकडेकडे पण बघत होती, तर तिची जुवार येत होती. हे बघ घेतलं तर बरं वाटत. इकडे बघ, इकडे बघ पप्पा, पप्पाकडे बघ, पप्पाकडे पप्पा, तनिचे पप्पा. आता नाही पाहणार तुमच्या, तुम्ही घेतलं नाही ना, आता पाहणार पण नाही ते तुमच्याकडे. तू जाते का पप्पासोबत, पप्पासोबत जाते का बाहेर? पप्पा बाहेर चालते, पण पप्पाची गाडीच नाही निघणार कारण की पप्पाची गाडी फसणार आहे. सकाळी खूप पाऊस आला आमच्याकडे. हो चल बरं, तुला डबल टाकते पप्पांजवळ. हो खेळ थोडा, तुला दूध देऊ का? उसके पण लागेल. चला आता हिला दूध पासून देते, त्यानंतर हिच्या पप्पाला पाहणार आहे. बोलायला पाहिजे, बोलायला पाहिजे बाळासोबत कोण ना कोणी. हो मच्छी गला म्हणते, बोला म्हणते. हो हो बोललो की मग मस्त बाळ छान छान बाळ बोलते माझ्यासोबत. हो आहे ना छान बाळ, तू बोलते मग आपल्यासोबत. एवढी बोलत नाही जेवढी आईसोबत बोलते माहिती आहे. आईची निची किती मजा येते पण. काय जोरजोरान चिल्ला तिथे पाता कशी शांत बसली. हो आजी जोड जात का? आजी आईच्या अंगावर पण आता, म्हणजे आई दिसल्या बरोबर अशी कल्ला करते ते, आईच्या अंगावर खूप झाली ती आता है ना. आजी आजी सोबत खेळतो ना मी. आईच तिचं चालू असते ना बोलणं. हो हे भाऊ म्हणते. हो थांब बेटा, आपण नंतर जाऊ आजीच्या जवळ. हा थांबून जा. हो आईचं काम उदे. हा मग आपण जो खाली, आईसोबत खाली जायचं. हा मग आजी सोबत खेळायचं, आजी सोबत खेळायचं. त्यांना आराम करू दे थोड्या वेळात. हा हा आराम करू दे दोघांना, मग आपण जो खाली खेळायला. हो ठीक आहे, थांब पटकन आवरून घेते मी माझं काम, मग आपण जो. बर फ्रेंड्स, माझ्या आईने आहे ना तनिष्कासाठी छान पैकी अशी टोपी पाठवलेली आहे, तर आता आपण तिला घालून बघू किंवा मोठी झाली की छोटी झाली. छोटी तर होणार नाही, मोठीच आहे कारण की असं वाटत आहे. तर आतापर्यंत ती झोपलेलीच होती, तर आता उठली. आता तिला मी घालून पाहते तानू. हो ती हाव म्हणते, थोडस मोठी वाटत आहे ना. काही मोठीच पाहिजे, असं झाकलं राहते तिचं हे. हा आता कसं थंडी आहे ना बाहेर बेटा, मानाशी वर कर. हा आता ती अशीच बांधते. हा चला अशी झाली ती आता, म्हणजे मला वाटत 6 महिन्यापर्यंत होऊन जाईल ना. मग आईला सांगा लागेल की राहू दे म्हणून, हेच पाहिजे. आई म्हणत होती जर नाही झाली तर आपण हिवाळ्यात लोकरची आणता येते तिच्यासाठी. लोकरची गरम राहते, एक आहे पडते टोप्या आहेत ना तीही आहे लोकरची आहे, कथ्या कलरची आहे, पण ती मोठी कान टोपर भेटते ना असं फसवायचं. भारतीताईने हाताने केलं, म्हणजे तिने विणलेलं आहे ते विजेताईजवळ. विजेताईने सगळी अशी बॅगच भरून ठेवलेली, स्वेटर टोप्या ते सर्व ठेवून दिलेले आहे. ती म्हणे आता आली की घेऊन येणार. चांगली सरळली तनू, तनू पिलू ते झोपेतून उठली तर शांत बसतली ना. शांत बसत काय तू? शांत मान इकडे तिकडे फिरवत राहते फक्त. शांत बसली का तू? टोपी तिच्या चेहऱ्याच्या वर आली आणि काढून ठेवत नंतर घालायला बरं होणार. सध्या आता हवा आहे ना ती आणतो ना. मग हे बघ मोठी पानं चेहऱ्याच्या वगैरे मोठीच पाहिजे. अशी पाहिजे.
ते 6 महिन्याची झाली की बरोबर होऊन होत बरं. आता ते असं डोकंही वाढते तोपर्यंत. असं अच्छा घ्यायची लागून ही अशी बांधायची मागून मी बांधते समोरच गाठ असते त्याची. बरं इथे अशी बांधून घेतो. आता तुम्ही दोघीजणे बसा इथं आणि आमचे काम करतो. माझी रूम पण आवरायची राहिली अर्धं म्हणजे आवरणं झालेली आहे. फक्त बॉक्स ठेवायचे आहेत ते उठली तुम्ही खाली यावं लागलं. ओके चल मी येतो पटकन. हॅलो चलते का तू रूमच चलते का येऊ गेले की राहू दे ठीक आहे. चला सोड ना बेटा सोडच म्हणाली. हा सोड बेटा मी येतो चल सोड आईला काम करू दे चल. किती टाईट आहे सोड 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 हे पा सोड एवढं टाईट पकडलं तिने हे पा सोड ना सोड बाई येतोच मी पटकन. चला पटकन रूम आवडते त्यानंतर मी खाली होते. आता मग फ्रेंड्स आता कबड आवरून झालेलं आहे. सर्व साड्या सेट करून दिल्या खालच्या बॉक्समध्ये ना सर्व सामान म्हणजे माझ्या साड्या म्हणजे पार्टीवेअर साड्या त्याच्यानंतर काटापदरच्या साड्या आणि सिम्पल साड्या ह्या सर्व या बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहे. सिम्पल साड्या आहेत ना म्हणजे बाहेर जायच्या घरी घालायच्या ह्या सर्व वर एका याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहे अँगलमध्ये लावून दिलेल्या आहेत मी. आणि त्याच्यानंतर मग ज्या काटापदाच्या साड्या आहेत आणि पार्टीवेअर साड्या आहेत त्या सर्व बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत. तर आता हे सर्व सेट करून झालेलं आहे. कबड आता खूप छान दिसत आहे. तर आता फक्त यांचं कबड राहिलं कारण की जेव्हा मी जे बॉक्स ऑर्डर केले ते आल्यानंतर मग यांचे कपडे ना त्याच्यामध्ये ठेवणार आणि खूप छानपैकी यांचं कपडे ना आता हे सेट करून देणार नंतर. तर आता इकडचे कपडे म्हणजे आहे ना हे राहिलेलेच आहेत घड्या करायचे इथेही आहेत तिथेही आहेत. तर सर्वात जास्त याच्यामध्ये ना यांचेच कपडे आहेत. तर जे धुवायचे आहेत ते वेगळे करणार आणि जे यांना म्हणजे घालायचे आहेत हे वेगळे करणार. तर चला आता सर्व म्हणजे माझं कबड आवरून झालेलं आहे हे आता नंतर आवरणार कारण की आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर अगोदर मी यांना फ्रेश होते त्याच्यानंतर मग तयारी करणार आणि खाली जाणार कारण की आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती पण करणार आहे आणि संध्याकाळी कसं आता आजचा उपास आहे तर सकाळी ना साबुदाण्याची खिचडी आम्ही खाल्ली होती. तर आताचं बघते थोडंसं हलकं हलकंच फराळाचं बनवणार कारण की जास्त कोणाला इच्छा होत नाही. कसं आहे आजकाल साबुदाणा आहे ना हा कोणाला पचत नाही माझ्या इथं तर कोणालाच पचत नाही. तर आम्ही ना थोडी थोडी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती पण आता जास्त कोणाला खायची इच्छा नाही आहे. तर बघ ना संध्याकाळी हलकं हलकंच फराळाचं बनवणार मी. तर आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि खूप दिवसानंतर मी यांना वेणी घातली कारण की इतक्यात आहे ना माझे केस इतके गळत आहेत रोज आहे ना एवढे एवढे निघत आहेत. तर कसं आहे आता त्याच्यासाठी मी ना रोज बांधून ठेवत असते पण कसं आहे तरी पण माझे केसात नाही गळतात आणि खाली फॉरशोर पडतात. तर कसं आहे आता तर मी यांना आईला विचारलं होतं की बा काय इतके केस माझे गळत आहेत. तर आईने सांगितलं म्हणजे माझ्या सासूबहिणींनी की बा जसं जसं बाळ हसते ना तसं तसं आईच्या डोक्यावरचे केस कमी होतात. आता हे आईने सांगितलं तर म्हटलं हो का. तर त्याच्यामुळे मी आता आहे ना रोज केस माझे ना असे बांधत जाणार म्हणजे माझ्या केसांची विणी घालत जाणार कारण की कसं आहे क्लचर लावला तरी पण माझे केसात ना खूप गळत आहेत. मग असेच मी झाडझूळ केली आणि इथे माझे केस आहे ना 2-3 पडलेलेच आहेत. तर चला आता तयारी झालेली आहे. तर आईला विचारलं मी की बा संध्याकाळी काय बनवू म्हणजे भगर बनवू किंवा मग साबुदाणा बनवू. तर आईने मला सांगितलं की बा आता कसं आहे संध्याकाळची वेळ आहे तर हलकंसंच आपण खाऊ. तर मला आईने सांगितलं की बा एक काम कर मस्तपैकी भगरचे आणि साबुदाण्याचे वडे बनव. तर कसं आता आमच्या घरी कोणाला उपास नसते तर भगर तर माझ्या इथून होता तर यांनी भगरचा पॅक आणलेलं आहे पॅकेट. तर बस याच्यामध्ये मी ना 1.5 वाटी भगर आता भाजून घेते अगोदर आणि 1/2 वाटी साबुदाणा घेते. तर चला काय चहा देऊ का तुम्हाला चहा चहा घ्यायचा आता पूर्ण. अरे हा मगाशी दिला आहे ना माझं लक्षच नाही. तर चला मग आज मस्तपैकी मी भगरचे आणि साबुदाण्याचे वडे बनवणार आहे. ते आपल्या शेंगा भाजल्या का नाही भाजायचे आहेत भाजून देऊ का थोडशे आहेत तिथे. चला मग आता यांना ना शेंगा भाजून देते आणि ह्या शेंगा माझ्या आईने परवाच्या दिवशी पाठवल्या होत्या त्याच्यामधल्या थोड्या थोड्या चालू आहेत आता रोज भाजणं. चला मग अगोदर मी आता साबुदाणा आणि भगर भाजून घेते. ती भगर घेणार आहे एवढी आधी घेतली त्याच्यानंतर आणखीन 1/2 वाटी. तर हे आणि याच्यामध्ये आपल्याला 1/2 वाटीत साबुदाणा टाकायचा आहे आणि हे दोन्ही पण छानपैकी मग भाजून घ्यायचं आहे.
तर फ्रेंड्स, अर्धा वाटी मी आहे ना साबुदाणा घेतलेला आहे आणि याच जी वाटी आहे ना याच्याभर म्हणजे दीड वाटी मी भगर घेतलेला आहे. तर हे दोन्ही आता एकत्र करून त्या दोन्हींना मी भाजून घेते. तर इकडे कढई ठेवलेली गरम होण्यासाठी. तर आता याच्यामध्ये साबुदाणा टाकून देते आणि भगर आणि हे दोन्ही यांना छानपैकी भाजून घेते. आणि इकडे चालू आहेत यांच्या शेंगा भाजणं. भाजल्या ना त्या? हां चालू आहे. फर्स्ट टाइम तर काही काम करत आहे. हां मग असं आहे का? नाही नाही कसं आहे ते तुम्ही तुमचे कामं करता, पण आज हे कामं तुम्ही करताय ना, नाही तर मग मीच भाजून देत असते. पण आता कसं माझं दुसरं काम चालू आहे ना. हेल्प करा म्हटलं. बरं खाना आपल्याला. ओहो ठीक आहे. चला मी आता हे मोगऱ्याच्या मस्तपैकी भाजून घेते आणि मग मिक्सरमधून पण आपल्याला याला बारीक काढायचं आहे. तर आता भगर आणि साबुदाणा हा भाजून झालेला आहे. तर आता हे थंड होऊ देते आणि थंड झाल्यानंतर मग याला मी आहे ना मिक्सरमधून बारीक काढून घेणार. तर हे थंड होईपर्यंत इकडे मी आहे ना तीन आलू आहेत ना हे कुकरमध्ये चढून दिलेले आहेत, कारण की आपण याच्यामध्ये आलू पण टाकणार आहो. तर उकडलेले आलू तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये आहे ना कच्चे आलू पण टाकू शकता खिसून, पण मी आहे ना याच्यामध्ये उकडलेलेच आलू टाकणार आहे. तर चला आता हे थंड होईपर्यंत मग आलू पण होतील. तर तिथपर्यंत आता म्हणजे संध्याकाळचे दिवे लावून घेते मी. साबुदाणा आणि भगरणा हा मी पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे घेतलेले आहेत मी दोन आलू. ॲक्च्युली तीन आलू घेतले होते पण त्याच्यामधला ना खराब निघाला एक, तर मी तो फेकून दिला अर्धा. तर आता हे समजा दोन आलू आहेत, दोन अडीच आलू. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे घेतलेले आहे मी एक वाटी शेंगदाण्याचा भुरका. तर याच्यामध्ये टाकणार आहे मी दोन चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट. याच्यामध्ये आहे मीठ आणि जिरं टाकलं होतं ते पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. तर दोन चम्मच हे आहेतच. तर चला आता हे सर्व आता मी एकत्र करून घेते आणि याच्यामध्ये आणखीन काय काय टाकायचं आहे हे पण तुम्हाला सांगणार. तर सर्वात अगोदर याच्यामध्ये टाकणार आहे मी दोन ते अडीच चम्मच मीठ. अडीच चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट. त्याच्यानंतर उकडलेले आलू. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आपण हिरव्या मिरचीची पेस्ट. तर बस बाकी काही टाकायचं नाही आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकू शकता, पण आईने आहे ना या काम तर झालं हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्येच आहे ना कोथिंबीर टाकली होती, त्याच्यामुळे मग मी आणखीन वरून काही टाकत नाही आहे. तर बस आता अगोदर आपल्याला हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला भिजून घ्यायचं आहे आणि एक छानपैकी असा गोळा तयार करायचा आहे. तर आधी पूर्ण मी एकत्र करून घेतलेला आहे. चला आता थोडं थोडं पाणी टाकून मग याला आता भिजून घेते. एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. छानपैकी असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे कसं हे आलू आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे ना हा एकत्र होणार आणि याच्यामध्ये जे मीठ टाकलेलं आहे ना हे पण छानपैकी सर्वांकडे लागणार. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आहे, कारण की कसं साबुदाणा भाजलेला आहे आणि याच्यामध्ये आहे ना भगर पण आहे. तर कसं ते मुरायला थोडंसं वेळ पाहिजे आणि त्याच्यामुळे मग कसं तर पाणी जास्तच पाहिजे याच्यामध्ये थोडंसं. तर वाटलं तर आपण याच्यामध्ये आहे ना नंतर पण पाणी टाकू शकतो, असं काही नाही आहे. आताच मी आहे ना अशा प्रकारे हा गोळा तयार करून घेते. वाटलं तर नंतर मग आहे ना आणखीन याच्यामध्ये पाणी टाकून याला चुरून घेणार. तर चला आता अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे. तर अर्ध्या तासापर्यंत याला मी आता मुरू देते आणि त्याच्यानंतर मग आपण बनवणार आहोत याचे वडे. तर वड्यांचं बॅटर मुरेपर्यंत इथे मी आहे ना मला आईने सांगितलं होतं की बा तू आहे ना अगोदर मिरच्या तळून घे, कारण की पप्पांना आहे ना वड्यांसोबत हिरव्या मिरच्या पाहिजे आणि दुसरीकडे आई बनवत आहे तडक्याचं दही, कारण की ते पण आहे ना वड्यांसोबत खूप छान लागते खायला. तर आईने आहे ना दह्यामध्ये काळं मीठ साधं मीठ आणि थोडीशी साखर टाकून दिली आणि मला म्हटलं की बाई काम कर तू आहे दुसरीकडे तडका तयार करून घे आणि त्याच्यानंतर मग या गंजामध्ये टाकून देशील. तर आता मी आहे ना ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या कट करून घेतल्या, त्याच्यानंतर ते आता टाकलेले आहे त्याला
मध्ये आणि त्या आहे ना थोड्याशा उडत होत्या, तर म्हणून मग मी यांना त्याच्यावर ठेवलेलं आहे झाकण. आणि इकडे आहे ना आपलं तडक्याचं तेल पण गरम झालं होतं, तर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं जिरा आणि कढीपत्ता. तर आता हा तडका टाकलेला आहे मी दह्यामध्ये आणि झालेलं आहे आता आपलं तडक्याचं दही तयार. तर दुसरीकडे आहे ना आपल्या ज्या मिरच्यातनं ह्या पण होत होत्या, तर चला आता दही ठेवून देते मी एका साईडला आणि सर्व म्हणजे भांड्यात नाही घासायला ठेवून देते. तर बघते मी आता की बा मिरच्या झालेल्या आहेत का. तर मला यांना हाताला चटका लागला होता कारण की मी यांना सांडशी न पकडता जे ते कटोर आहे ना मी हातानेच पकडलं होतं, तर मला चटका लागला आणि त्याच्यानंतर मग मी यांना सांडशीनी ते उचलून ठेवलं आणि ज्या मिरच्या आहेत ना तेलामध्ये त्या काढून ठेवल्या. आता मग आता अर्धा तास झालेला आहे आणि आपण जो हा गोळा तयार करून ठेवला होता ना बगरचा आणि साबुदाण्याचा हा छानपैकी मुरलेला आहे. तर याची मी आता छोटे छोटे आहे ना वडे बनवणार आहे. तर मला हा बरोबर वाटत आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाटलं तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी लावून याला छानपैकी भिजू शकता. आता बनवणार आहे मी भगरचे आणि साबुदाण्याचे वडे. तर त्याच्या अगोदर मी ना एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी लावत आहे हाताला कारण की कसं आहे गोळा आपल्या हाताला चिटकला नाही पाहिजे, म्हणून मग मी आहे ना थोडंसं हाताला पाणी लावलं. आणि अशा प्रकारे मी आता आहे ना वडे तयार करणार आहे. अगोदर मी विचार केला होता की आपण जो मेंदू वडा आहे ना मी आहे ना तशा शेपचे वडे बनवणार, पण कसं आहे तो जो भगर आहे ना हा थोडासा मोकळा झाला होता आणि माझे जे वडे आहेत ना हे जमत नव्हतं. तर आईने सांगितलं की बा नेहमी तू जसे वडे बनवत असते ना तसेच वडे बनव, ते पण छानच होतील. चला तर मग फ्रेंड्स आता आपले उपासाचे जे वडे आहेत ना हे तयार झालेले आहेत आणि खूप कुरकुरीत वडे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत. तर वड्यांसोबत मस्तपैकी मी इथे ताटामध्ये ठेवलेले आहे तडक्याचं दही आणि हिरवी मिरची. आणि हे वडे आहे ना जसे दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा आहेत ना खायला पण खूप छान झाले होते. तर नेहमीप्रमाणेच मी ना अगोदर आईला आणि पप्पाला हे वडे खायला दिले. मग फ्रेंड्स आता वडे बनवून झालेले आहेत. जे तीन वडे होते ते आता तळून घेत आहे मी. पप्पा आणि आई फराळाचं करत आहेत. तर बस आता आमचे तर आता आम्ही दोघंच जण राहिलो. तर यांचं ताट मी तयार करून घेतलं. अगोदर हे वडे आहे ना हे तळून घेते, त्यानंतर मग मी पण फराळाचं करणार. तर गॅस बंद करून घेते म्हणजे आपोआपच गरम तेलामध्ये ते पण होऊन जाणार. तर अगोदर खाऊन घेऊ, त्यानंतर मग गॅस वाटा क्लीन करून घेते मी. तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉग माझ्या. तिथपर्यंत बाय बाय.